माझा प्रभाग माझे विजन मध्ये नगरसेविका योगिता नागर गोजे यांची मुलाखत. जनवार्ता न्यूज जर्नल पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागामध्ये. आणि जाणून घेणार नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा. पुण्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांचं काय. कसा होतोय प्रभागांचा विकास. तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी काय केलीत कामे. माझा प्रभाग माझे विजन मध्ये पाहुयात नगरसेविका योगिता नागर गोजे यांची मुलाखत. कृष्णनगर घरकुल हा प्रभाग क्रमांक 11 मधील एक भाग. कृष्णनगर आणि घरकुल पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील महत्वपूर्ण भाग. तेथील रस्ते नाली हे येथील महत्वाचे प्रश्न. हा प्रभागाचा नवनिर्वाचित नगरसेविका योगिता नागर गोजे या आज आपल्या सोबत आहेत व त्या महिला व बालकल्याण उपसभापती आहेत. त्यांचा आज प्रभागाबद्दल काय विजन आहे हे पाहू. माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये आज आपण पिंपरी चिंचवड शहराच्या नवनिर्वाचित नगरसेविका योगिता नागरगोजे यांना भेटणार आहेत. तसेच त्या महिला बालकल्याणच्या उपसभापती आहेत. नमस्ते ताई. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच तुम्ही निवडून आलेले आहेत महानगरपालिकेवरती आणि महिला बालकल्याण सभापती पण आहेत. आणि तुमचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये तुमचं पुढचं विकास कामे पुढचं विजन काय आहे. आणि जेव्हा तुम्ही शहराच्या महिला बालकल्याण उपसभापती आहेत तर पूर्ण शहराबद्दल महिलांसाठी आणि बालकांसाठी पण काय विजन आहे ते थोडंसं सांगा. सर्वप्रथम मी तर माझ्या प्रभागातील सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला पहिल्यांदाच भरघोस मतांनी जो विश्वास दाखवला आहे तो नक्कीच मी येत्या काळामध्ये सार्थ करणार आहे. तर सर्वप्रथम मी माझ्या वार्डामध्ये जे 10 वर्षापासून प्रलंबित कामं आहेत त्याच्यावरती म्हणजे काम करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देईल. तर आत्ता माझ्या वार्डामध्ये एकही प्लॉटवरती गार्डन किंवा ग्राउंड सांस्कृतिक भवन असा म्हणजे कुठलाच विकसित झालेलं नाही आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करेल. आत्ता सध्या माझ्या वार्डमध्ये टोटल LED काम सुरू आहे की ते त्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे कम्प्लीट होईल आठवड्यामध्ये. आणि त्यानंतर आत्ता रस्त्याचंही आम्ही दिलेलं आहे निवेदन. ते रस्त्याची कामं पावसाळ्याच्या आधी व्हावीत अशी आमची तर इच्छा आहे पण त्यांनी ते होकार दिलेलाच आहे पालिकेने. आणि आणखी कचऱ्याची काय जे काही समस्या आहे त्याच्यावरती तोडगा बऱ्यापैकी आम्ही काढलेलाच आहे. त्या काळामध्ये तेही समस्या दूर होईलच. आणि पाणी जे दिवसाआड केलेलं आहे तर त्याच्यावरती कालच आम्ही साहेबांनी आम्ही वार्डात फिरून सर्वांना म्हणजे तेही पूर्ववत करू अशी म्हणजे सर्वांना ग्वाही दिलेलीच आहे. आणि आता येत्या काळामध्ये जे झोपडपट्टी एरिया असेल त्याच्याही पुनर्वसनासाठी जे प्रयत्न आम्ही चौघही नगरसेवक भाजपाचे असल्यामुळे आम्हाला तरी प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे म्हणजे गरज आहे तर आम्ही करणारच आहोत. आणि एक महिला म्हणून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून जे महासंघ असेल अशा माध्यमातून त्यांच्यासाठी काहीतरी उद्योगधंद्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण वेळोवेळी देणारच आहोत. आता तोही विषय आम्ही पालिकेमध्ये मांडलाच आहे महिला बालकल्याणमध्ये. आणि वेगवेगळ्या शाळेवरती मुलींना म्हणजे कराटे असेल पुन्हा त्यांना शारीरिकदृष्ट्या सुरक्षित कसं राहता येईल याच्यासाठी आम्ही लेक्चर टाईप एक येत्या काळामध्ये म्हणजे ऑल पिंपरी चिंचवडमध्ये शाळेवरती व्हिजिट करून त्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही आम्ही स्वतः महिला बालकल्याणच्या आमच्या सभापती सुनीता त्या तापकीर असतील आम्ही असो आमचे सदस्य असतील तर आम्ही सर्वजण मिळून हे कार्य येत्या काळामध्ये करणारच आहोत. सध्या वॉर्डमध्ये नेमक्या समस्या काय आहेत. सध्या वॉर्डमध्ये आमच्या समस्या तर म्हटलं तर पाण्याचा एक थोडासा प्रॉब्लेम येतो आता दिवसाआड पाणी केले त्याचं. आणि कचऱ्याची एक मोठी समस्या आहे की लेबर अवेलेबल नाही आहेत तर तेही पूर्ववत करण्यासाठी आम्ही पुढे दिलेलंच आहे तसा प्रस्ताव. आणि बाकी तर रस्त्यांचं एक समस्या आहेत. नवीन जो डेव्हलप एरिया झाला आहे तिथे रस्त्याची कामं प्रलंबित आहेत तर ती कामं आम्ही समोर ते प्रस्ताव तसा चौघांनी मिळून दिलेला आहे तर ती कामं लवकरच म्हणजे होतील. तसंच सांस्कृतिक भवनाचंही काम थोड्या दिवसात सुरू होईल ग्राउंडचंही. आणि जी पहिली गार्डन आहेत कृष्णानगर फुलेनगर या ठिकाणी असेल तर तिथेही दुरुस्तीची कामासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तेही कामं लवकरच मार्गी लागतील. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फुटपाथची कामं जे पेंडिंग आहेत तेही आता पूर्ववत करण्याचं काम म्हणजे स्थापत्य विभागाने स्वीकारलेलं आहे तेही येत्या काळामध्ये पूर्ण होईल.
आणि सर्वप्रथम आम्ही महिलांसाठी आणि मुलांसाठी जे काही करता येईल त्याच्यावरच माझं एक महिला म्हणून टार्गेट राहील. जेव्हा तुम्ही शहराच्या एक महिला बालकल्याण उपसभापती आहेत तर तुम्हाला माहिती आहे की सध्या मेन प्रॉब्लेम हा आहे की ज्या इंग्लिश मिडियमच्या किंवा ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या तर तिथे खूप काही समस्या आहेत. काही ठिकाणी शिक्षक शिकवायला नाही आहेत, काही ठिकाणी पाहायला गेलं तर 7वीपर्यंत वर्ग आहेत. तर एक महिला बालकल्याण सभापती म्हणून तुमचं काय म्हणजे धोरण आहे त्याच्याबद्दल? तर ते जर समजा आम्ही तर प्रस्ताव पहिल्याच मिटिंगमध्ये महिला बालकल्याणच्या मांडलेला आहे की ज्या फक्त म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये इंग्लिश मिडियमच्या फक्त दोनच शाळा आहेत तर अशा प्रत्येक शाळेमध्ये आमची ती इच्छा आहे की इंग्लिश मिडियमच व्हावं, मराठी मिडियम सोडता टोटली इंग्लिश मिडियम करावं. आणि 7वीपर्यंत ज्या शाळा आहेत त्यांनी 10वीपर्यंत घ्यावं आणि 10वीपर्यंत जिथं शाळा आहेत तर त्यांनी 11वी 12वी करावं अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून की सामान्यांच्या मुलांना तिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येईल आणि चांगल्यात चांगले शिक्षक अवेलेबल करण्याचंही काम आम्ही येत्या काळामध्ये नक्कीच करू. सध्या जे प्रायव्हेट स्कूल आहेत, प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांची फी अतिशय जास्त आहे आणि एक सर्वसामान्य घरातले लोक ती फी नाही भरू शकत. तर तुम्हाला असं वाटतं की वाटतं का की पालिकेच्या शाळेमध्ये खरोखरच म्हणजे एक दर्जेदार शिक्षण दिलं जातं? होऊ शकतं ना, जर ठरवलं तर काही करू शकतो आपण. तर आत्ता आमची तर इच्छा आहे की पालिकेने आम्ही प्रस्ताव तसा मांडला आहे महिला बालकल्याण थ्रू की टोटल इंग्लिश मिडियम करावं. तर सेमीसाठी तर प्रस्ताव मांडलेलाच आहे की पहिलीपासून सेमी प्रत्येक महापालिका शाळेत असावं, पण ते सोडता आत्ता इंग्लिशकडे जसा लोकांचा कल आहे सर्वसामान्याचा, आज वीटभट्टीवर काम करणारा सुद्धा म्हणतो की माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये पाहिजे, भांडे घासणारी बाईसुद्धा तिचाही तो प्रश्न आहे. तर ह्या सगळ्यांचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावं यासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळा ही इंग्लिश मिडियमची शाळा सुरुवात व्हावी अशी आमची तर इच्छा आहे. सध्या आता पावसाळा सुरू होणार आहे लवकरच, तर वॉर्डमध्ये काय कामे राहिली आहेत आणि पावसाळ्या अगोदर सर्व कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहेत, कारण पावसाळ्यामध्ये पाणी साठणं, चिखल होणं, नागरिकांना यायला जायला प्रॉब्लेम होतो, तर त्याचं सध्या नियोजन काय लावलं आहे तुम्ही सध्या वॉर्डमध्ये तुमच्या? तर यासाठी तर आता माझा प्रभाग पूर्णानगर आणि कृष्णानगर तसेच शरदनगर आपला फुलेनगर सोडला तर बाकी एरिया जो नवीन डेव्हलप झाला आहे शरदनगरचा असेल काही भाग, सुदर्शननगर असेल, हरगुडे वस्ती आहे, कुदळवाडी आहे, चिखली आहे, तर ह्या एरियामध्ये काही नवीन जे डेव्हलप झालं आहे तिथे सध्या रस्त्याची एवढी दुरावस्था की आत्तासुद्धा आपल्याला चालता येत नाही आहे. तर ते कामं आम्ही नक्कीच पावसाळ्याच्या आधी संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत. इकडचं जरी राहिलं तरी जे नवीन एरिया डेव्हलप आहे तिथले रस्ते पावसाळ्याच्या आधी कम्प्लीट करण्याचं टार्गेट तर आहेच. एक महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी तुमचं काय एक उद्दिष्ट आहे, एक नगरसेविका म्हणून, एक सभापती म्हणून? जो महिलांनीच खरं तर माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा येत्या काळामध्ये नक्कीच प्रयत्न करीन. त्यांच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रशिक्षणाचं आयोजनही केलेलं आहे. ज्येष्ठ असतील तर विधवांसाठी जे पहिले 6000 होतं की वर्षाला मिळत होतं तर ते आम्ही 10000 आत्ता ह्या येत्या काळामध्ये प्रस्ताव मांडलेलाच आहे तो मंजूर होईल. तसंच शिष्यवृत्ती जी आहे मुलांसाठी तीही वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि महिलांना वेगवेगळ्या क्लासेस नर्सिंग असतील, आणखी काही म्हणजे शिवण क्लास असतील, अशा वेगवेगळ्या ड्रायव्हिंग क्लास असेल तर वेगवेगळ्या क्लासच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल याचा येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच विचार करणार आहोत. दुसरा प्रश्न असा होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सर्व नगर म्हणजे एक पारदर्शक कारभार आणला किंवा आणतायत, तर तुम्हाला काय वाटतं महिला बालकल्याणमध्ये जे काम चालतं ते एकदम पारदर्शकपणे चालतं? आत्ता तर म्हणजे भाजपची सत्ता आहे म्हटलं होतं आमचं म्हणजे टोटली पारदर्शकच राहणार आहे आणि आहेही. तसं कुठलंही काम करताना आम्ही आता महिला बालकल्याणमध्येही पारदर्शकपणेच पार पाडणार आहेत आणि बाकीची कामं आहेत तेही पारदर्शकपणे चाललेली आहेत. सर्वप्रथम म्हणजे महापालिकेंच्या शाळेचा जो प्रॉब्लेम आहे इंग्लिश मिडियमचा तर ते सर्वसामान्यांच्या मुलांना तिथे शिक्षण घेता येण्यासाठी बालवाडीपासूनच म्हणजे इंग्लिशचा एक सब्जेक्ट कंटिन्यू सगळ्यांपर्यंत राहिला पाहिजे, पहिलीपासून सेमी झालं पाहिजे, जेणेकरून गोरगरिबींच्या मुलांना मराठीबरोबरच इंग्लिशचाही अभ्यास होऊन ते पुढे आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी सक्षम होतील यासाठी सर्वप्रथम आमचा प्रयत्न महिला बालकल्याण उपसभापती म्हणून राहील. तसेच महिलांसाठी जे काही आपण सांगितलेलं आहेत त्या कोर्सेसबरोबरच मी नवीन नवीन काय योजना आपल्या प्रभागामध्ये राबवतात यासाठी वेगवेगळ्या विषयांच्या तज्ज्ञांशी भेटून तसंच वेगवेगळी पुस्तकांचा अभ्यास करून आणखी काही नवीन आपल्याला करता येईल का याच्यावरती माझा अभ्यास सुरू आहे आणि हेही मी येत्या काळामध्ये महिलांसाठी म्हणजे नक्कीच प्रयत्नशील राहील आणि करणारच आहे की ज्या नवीन योजना येतील आणि महिला सक्षम होतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल यासाठी सर्वप्रथम माझा म्हणजे अजेंडा राहील तो. प्रभागामध्ये काम करतेवेळेस काय समस्या येतात नेमक्या तुम्हाला? प्रभागामध्ये काम करतेवेळेस तर समस्या कुठलीच नाही, एवढं जे आहेत आत्ता आमच्या प्रभागामध्ये आम्ही चौघंही भाजपचे आहोत
एकनाथदादा पवार असतील ते तर सत्तारूढ पक्षनेते आहेतच, संजय नेवाळे असतील, अश्विनीताई बोबडे आहेत आणि मी, तर आम्ही चौघही विचाराने एकमेकांच्या कामं करतोय, त्याच्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम आम्हाला प्रभागामध्ये काम करताना येत नाही. आज आपण पाहिलं की योगिता नागरगोजे यांनी एक महिला असून महिला सक्षमीकरणासाठी आणि महिला बालकल्याण उपसभापती असल्यामुळे त्यांनी महिलांसाठी आणि बालकांसाठी त्यांचं विजन सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या वॉर्डसाठी त्यांचं काय विजन असेल हे त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. धन्यवाद.